रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल मार्फत राबविण्यात येणारा उपक्रम हे कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी दिवाळी निमित्त सुरू केलेल्या उपक्रमावेळी केले. रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल मार्फत निधी संकल कार्यक्रमाच्या अंतर्गत दिवाळी गिफ्ट ड्रायफ्रूट्स पॅकेट बनविण्याचा प्रोजेक्ट हाती घेतला असून माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन रविवारी करण्यात आले. रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल वतीने गेली 12 वर्ष हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यामधून पनवेलकर जनतेसाठी विविध समाज उपयोगी कामे या निधीद्वारे राबविण्यात आली आहेत. यावर्षी देखील जमणाऱ्या निधीद्वारे पनवेलकरांच्या सेवेसाठी एक चांगल्या प्रकारचे गार्डन बनविण्याचा संकल्प केला असून लवकरच तो पूर्ण करण्यात येणार आहे. यावेळी माजी प्रांतापाल डॉक्टर गिरीश गुणे, क्लबचे अध्यक्ष रतन खरोल, पुढील अध्यक्ष शैलेश पोटे, प्रोजेक्ट चेअरमन सुनील गाडगीळ, डॉक्टर संजीवनी गुणे यांच्यासह रोटरीचे पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते. आपण ह्या दिवाळी फराळाचा आपला जो प्रोजेक्ट आहे त्याचं आपण या इथे उद्घाटन आपण केलेलं आहे. रोटरी क्लब पनवेल सेंटर वर्षभर हे विविध अशा सामाजिक कार्यक्रम ज्याच्यामुळे या इथे समाजाच्या सुखासाठी या क्लबचा हातभार लागावा ह्यासाठी आपण वर्षभर आपण सजत असता आणि आपल्या क्लबच्या या विविध ॲक्टिव्हिटीजमध्ये सहभागी व्हायला मला भेटतं याच्याबद्दल मी खरोखरच मी स्वतः हा नक्कीच मी स्वतःला मी भाग्यशील असं समजतो की या क्लबच्या सोबत आपल्या मला इथं राहायला भेटतं आणि या क्लबच्या निमित्ताने मला या इथे समजा सेवेचे विविध जे प्रकार ज्याच्यामुळे या समाजाला अनेक उपयोग होऊ शकतील असे अशा गोष्टी बघायला भेटतात. आणि त्याचबरोबर दर्जाला जे जास्तीत जास्त महत्त्व दिलं गेलं पाहिजे तो दर्जा हा कशा प्रकारे उत्कृष्ट अतिउत्कृष्ट प्रकारचा असू शकेल यासाठी जे प्रयत्न केले जातात जे प्रामाणिक प्रयत्न केले जातात खरोखर मी त्यासाठी मला मी नेहमीच सांगतो मी भाग्यशी समजतो की मला ह्या क्लबच्या जवळ मला राहायला भेटतं आणि ह्या गोष्टी मला शिकायला भेटतात. या फराळा दिवाळी फराळाचा आपला जो कार्यक्रम असतो या फराळाच्या कार्यक्रमामध्ये सुद्धा मला इथे नेहमी मला सहभागी व्हायला भेटतं याच्याबद्दल सुद्धा मी स्वतःला भाग्यशील समजतो. पुढील काळात सुद्धा जेव्हा जेव्हा रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलच्या कोणत्याही प्रोजेक्टमध्ये मला सहभागी होता येईल त्यासाठी नेहमीच मी या इथं प्रयत्न करत राहीन.